पाटलांनी शेतकऱ्यांच्या मुलासाठी महाविद्यालय चालू केलं, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी महाविद्यालय. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांसाठी निःशुल्क शिक्षण होतं, एक रुपया सुद्धा नाही. आणि शिक्षण म्हणजे आज आपण ज्या सीटासाठी लाखो रुपये ओतो ना, तुम्ही तुमची पोरं शिकत असतील तर मला सांगा, आज जर तुम्हाला MBBSला, MHS, BHMSला किंवा सध्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला, डॉक्टर इंजिनिअरिंगला, सॉरी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जर तुम्हाला पाहिजे असतील सीट किंवा ॲडमिशन पाहिजे असेल, पैसे ओतावे लागतात की नाही, ओतावे लागतात की नाही, अर्थात लाखोंची फी तुम्हाला भरावी लागते, तेव्हा तुमचं पोरगं कॉलेजला जातं किंवा चांगल्या कॉलेजमध्ये त्याला नंबर मिळतो. मग आता अशा पोरांसाठी की ज्यांना काहीच नाही आहे पण हुशार आहेत, कर्मवीर भाऊराव पाटलांनी कॉलेज चालू केलं. आणि त्यामध्ये एक मुष्टी पद्धत होती की बाई जर दळण करते तर तिनं एक मूठ दळण कॉलेजसाठी बाजूला काढायचं आणि मग दळण करायचं, आसपासच्या लोकांनी मदत करायची आणि मग ते कॉलेज चालायचं लोकांच्या देणगीवर. आणि मग एक दिवस काय झालं, एका माणसाने लाखोची मदत केली. द्यावं कुठं हे कळलं पाहिजे बरं का, द्यावं कुठं हे कळलं पाहिजे, भलत्यांना देण्यापेक्षा गरज आहे त्यांना द्या. आमची माणसं इतकी मूर्ख आहेत, म्हणजे आम्ही सगळेच आपण एवढे मूर्ख आहेत, आपण पंक्ती घालतो आणि पंक्तीमध्ये गरीबाचा पोरगा बसला असला आणि तिकडून साहेब आला की त्याला म्हणतो उठे उठ, साहेबाला बसू दे उठ, पंक्तीच कशाला घालतो ना, तो जर साहेबालाच खाऊ घालायचा आता तर घरी खाऊ घालायचा ना, पंगत कशाला घातली, अरे तू गरीबाच्या पोरला उठवलं आणि कुणाला बशिवलं, हा खरं बघ तुलाच कळलं बघ. अरे काय करताय तुम्ही बरं, मग करताय कशाला, हा द्यावं कुठं हे कळलं पाहिजे रे पोरांनो, खरं आहे का नाही, उठवलं की नाही तुम्हाला, हो चला विषय रे, लोकांना कळत नाही की माणूस करतोय काय, इथं चुकताय रे, त्याच्यापेक्षा बरे ना, जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते तिथे दिजे बहुते, सन्मान योगे देशकाल पात्र पाहून दान करा, कुठलंही उपकार न ठेवता दान करा. आणि ज्याला गरज आहे देशकाल पात्र पाहून दान करा. अर्जुना अदानम सातिकम श्रुतम, कळच नाही आम्हाला आहे. चला मग त्या माणसाने लाखोची देणगी त्या भाऊराव पाटलांच्या कॉलेजला दिली. भाऊराव पाटील म्हणेल देव तुमचं भलं करू, आभारी आहेत आम्ही तुमचे, एवढी मोठी तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरांना देणगी दिलीत, तुमचं कल्याण होणार. तो व्यक्ती म्हणला भाऊराव पाटील काहीच काळजी करू नका, इथून पुढे जेवढा खर्च लागेल कॉलेजला मी देतो, माझ्या खर्चातनं, तुम्हाला रुपयाची काळजी पडू देणार नाही, फक्त माझी एक छोटी अट आहे. काय अट आहे, कॉलेजचं शिवरायांचं नाव काढून माझ्या वडिलांचं नाव कॉलेजला द्या. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणाले तुमच्या देणगीच्या बदल्यात तुम्ही मला माझ्या नावासमोरचं माझ्या बापाचं नाव बदला लावलं तरी बदलतो, पण कॉलेजचं शिवरायांचं नाव बदलणार नाही, याला निष्ठा म्हणायची. आम्हाला कोण म्हणलं धर्म बदल तुला सरपंच करतो तरी आम्ही वाचा, आम्हाला सत्ता महत्वाची, खरंय की खोटं, अगदी आम्ही तिथे इथे चुकतोय आणि आम्ही चुकतोय हे आम्ही मान्य करत सगळ्यात मोठा इशू से सॉरी हा रिकामे का बर का तटकाल व्हायचं, माझं चुकत नाही कसं रे, अरे माणूस आहे तू, चुकणारच आहे, चुकत नाही म्हणजे काय, अरे परमात्मा चुकला, आज ब्रह्मदेवाला देवघरात जागा नाही, चंद्राला डाग आहे, शंकर चुकले, तू कोण आहे महाशंकर, अरे चुकणारच बाबा पण मान्य कर ना, मोठेपणा मान्य करण्यात आहे, आमची माणसं मान्यच करत नाही बघा, कधी कधी मोठेपणा सोडून कमीपणा सुद्धा घ्यावा लागतो. मिर्झा राजांना 23 किल्ले तहामध्ये द्यावे लागले, लागले की नाही, मिर्झा राजांना छत्रपती शिवरायांनी तहामध्ये 23 किल्ले दिले की नाही, दिले. मावळे चिडले, काय महाराज अहो रक्ताचं पाणी करून ओतलं आम्ही, अहो जीवाला जीव दिला आम्ही, अहो ही माती कधी घाण टाकू दिली नाही, आणि जसं शेतीला पिकवत तसं स्वराज्याला पिकवलं आम्ही, एवढं वाढवलं आम्ही आणि 23 किल्ले मिर्झा राजाला दिलं, महाराज काय वाटलं नाही का तुम्हाला, आमचा चेहरा डोळ्यासमोर आला नाही, राजा म्हणले ए या मनगटात ताकद आहे, तुमच्यावर विश्वास आहे, जेवढे दिले त्याच्या दुप्पट माघारी घेणार, शिवरायांचं वचन आहे आणि घेतलेच. स्वतःवर विश्वास पाहिजे, स्वतःवरचा असणारा विश्वास म्हणजेच परमात्मा आहे. माझं वाक्य लक्ष देऊन ऐका, स्वतःवरचा असणारा विश्वास म्हणजेच परमात्मा आहे, जो साथ देतो तो विश्वास आहे. मी करू शकतो. परत दिवशी आमच्या कॉलेजमध्ये काय झालं, असं सरळ सहज सरांनी विचारलं कुणाला काय काय करायचं आहे,
एक बोबडा पोरगा होता, चला बोबडं बोलणं होतं त्याचं. तो म्हणला ठर मी मालकी दिन करणार. अख्खा वर्ग खदखदा हसला. सरही हसले. सर म्हणले तुला र नीट म्हणा येत नाही, र तू मार्केटिंग कशी करणार? मार्केटिंगची मेन स्ट्रॅटर्जी पुढच्याला माझी वस्तू घ्या हे कन्व्हिन्स करता आलं पाहिजे, त्याला प्रोत्साहित करता आलं पाहिजे की ही वस्तू चांगली आहे तू घे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात मोठी टेक्निक आहे बोलणं. आता ह्याला बोलायच धड येत नाही. तो म्हणला सर त्यातला हात उभितू नका. आधी सिद्ध केला की मला येणार नाही मग हाता. सर म्हणले चल लगेच सिद्ध करतो. हे 20 रामायणाचे ग्रंथ घे, उद्याच्या लेक्चर पर्यंत तू जर हे 20 रामायणाचे ग्रंथ विकले तर मी मान्य करेल तू उत्कृष्ट मार्केटिंग करू शकतो. हा गेला. सगळ्यांना जिज्ञासा होती. आम्ही दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेलो, लेक्चर संपलं आणि शेवटच्या ह्याच्या टप्प्यात सरांनी विचारलं उठरे. तो उठला. ग्रंथ विकले का? म्हणलं विकले. किती विकले? तगले विकले. तगले कधी विकले? अरे तुला र नीट म्हणा येत नाही रामायणातलं, तू थकले कधी ऐकले? म्हणला काय नाही थेल लय तो बोध. प्रत्येकाच्या दालात जायचो, दालवाजा वाजवायचो, त्यांनी दालवाजा उघडला की त्यांना फक्त म्हणायचं हे बघा हे रामायण, हे बघा हे रामायण, तुम्ही घेता का मी वाचून दाखवू? लोक लोक म्हणले याच्याकडनं रामायण वाचण्यापेक्षा घेतले. आता यानं रामायण सांगायचं ना आपण ऐकायचं, त्याच्यापेक्षा पैसे द्या रामायण घ्या. स्ट्रॅटर्जी डोकं वापरा. स्टेन आज कुठलाही व्यापार मोठा करायचा म्हणलं तर काही ना काही टेक्निक असली पाहिजे. आता आपण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तन करतोय. काहीतरी टेक्निक असल्याशिवाय माणूस मोठा होत. सगळ्यात पहिल्यांदा निष्ठा. मी करतोय ते माझं आहे, मी करणार, स्वाभिमान माझा आहे, सोडणार नाही. कष्ट, निष्ठा, स्वाभिमान आणि जर टेक्निक वापरली तर छोट्यातला छोटा माणूस मोठ्यातला मोठा व्यापार करू शकतो हे कायम लक्षात ठेवा. स्ट्रॅटर्जी वापरा रे, गणिमी काव्य वापरा. इतिहास त्याच्यासाठीच आहे, इतिहास भांडणं करण्यासाठी नाहीये. शिवराय माझे, आंबेडकर तुझे, आहिलबाई वगैरे तुमचे नामचे, ह्याच्यासाठी नाही आहे इतिहास. इतिहास डोकं वापरण्यासाठी आहे. दूरदृष्टीचा विचार करा शिवरायांचा. आता सरकार बोंबलतंय संडास बांधा संडास बांधा. पावणे 400 वर्षापूर्वीचा रायगड आहे, आजही जा तुम्ही रायगडावर, आजही तुम्हाला शौचालय बघायला भेटतील ह्याला दृष्टी म्हणायची जी आमच्या शिवरायांची होती. व्यापार कौशल्य, शिवशाही. अरे शिवकाळाचा विचार करा पोरांना, शेतकऱ्याच्या पोरांना. अरे साधं वाक्य सांगते, जिथं सरदाराचं पोरग हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघताय, मग आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना स्वतःच्या स्वराज्याचं स्वप्न का बघू नये? सरदार आहेत गुलामगिरीमध्ये शहाजीराजे, त्यांचं पोरग कशाचं स्वप्न बघताय? हिंदवी स्वराज्याचं. आम्ही जगाच्या कौशिंद्याची लेकर आहेत, आम्ही कशाची स्वप्न बघावी? स्वतःच्या साम्राज्याची बघू नये, स्वतःच्या व्यापाराची बघू नये, स्वतःच्या मातीच्या वैभवतेची बघू नये. का बघू नये? व्यासपीठावर मीच पाहिजे, गायला माझ्या माझाच पाहिजे. का नको? स्वाभिमान ना. चार माणसात नाव कमवायचंच. पण हे कधी होतं माहितीये? कामयाब होऊनही होते जिनके सिर्फ सपने बडे होते. सिर्फ सपने फक्त बुलेट फिरवली म्हणजे मोठा होत नाही. कामयाब वो नहीं होते जिनके सिर्फ सपने बड़े होते हैं, कामयाब वो होते हैं जो अपने सपनों पे आड़े होते हैं. जिद्द ठेवा परमात्मा तुमच्या पाठीशी. जिद्द पाहिजेच. मासावांचं स्वप्न होतं, माझ्या शेतकऱ्याच्या पोरांनीच माती राखायची, पिकवतायत ते मग राखायची सुद्धा. अरे तुम्हाला पाखरं मारायला जमतात, मग शत्रू मारायला सुद्धा? गोपन फिरून पाखरं मारता ना, मग तलवार फिरून शत्रूही मारा. मनगटात तुमच्या पाखरं मारायची ताकद आहे, तर त्याच मनगटात शत्रू मारायची माती राखायची ताकद आहे. माझ्या मासाहेबांनी आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना शिकवलं. आम्ही सगळं विसरून गेलो रे. इतिहास आठवा जरा. आता सरकार बोंबलतंय पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा. या महाराष्ट्रातलं पहिलं धरण छत्रपती शिवरायांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं राजांनी बांधली शेतकऱ्यांच्या उपयोगासाठी. कसला विचार करताय तुम्ही? का करू शकत नाही तुम्ही? काही नाही रे दादा, फक्त ताकद आणि विश्वास असला पाहिजे. ताकद आपल्या सगळ्यांकडे आहे, फक्त आपला आपल्यावर विश्वास नाही. माणूस
आपलं उत्तर बरोबर असताना, म्हणजे पोरगा पेपर लिहित असताना स्वतःच उत्तर बरोबर असलं, शेजारच्याच चुकीचं असलं तरी त्याचं बरोबर आहे म्हणून बघून घेते. आणि पुन्हा म्हणतो मी बरोबर लिहिलो होता. अरे येड्या, तुझा तुझ्यावर विश्वास पाहिजे रे, तुझा शेजारच्यावर आहे पण तुझ्यावर काय. सायन्सचा विषय गेला म्हणून आर्ट घ्यायचं नसतं रे दाद्या. हे दादा मोठं व्हा रे, फक्त सबसे कातीलवर मोठं होत नसतंय, कळलं त्यालाच कळलं. जरा डोळे चांगल्या ठिकाणी वापरा, जरा दूरदृष्टी शिका. काही नाही रे दादा. अरे जाणीव घ्या, आज महिन्याच्या महिन्याला तुमच्या हातात जी पगार पडते ना दादा, एक तारखेला जी पगार पडते ना, ती पगार सुद्धा शिवरायांची कृपा आहे. तुम्ही म्हणाल कशी, वतननारी पद्धत बंद करून वेतननारी पद्धत माझ्या राजांनी चालू केली. देशमुखी पाटीलकी देशपांडकी माझ्या राजानं बंद केलं आणि सांगितलं वेतन घ्या आणि काम करा, म्हणून आज महिन्याच्या महिन्याला तुमच्या हातात पगार आहे. याच्या पलीकडं आज सातवाऱ्यावर जे आपलं नाव आहे ती सुद्धा राजांची कृपा. पहिली शेतीची मोजमापणी शिवरायांनी केली, सात काड्या 12 हात ज्याला सातवारा म्हणला जातो. आणि या मोजमापणीमुळे प्रत्येकाला प्रत्येकाची जमीन मिळाली. आणि एका वाक्यात सांगू का, आज शिवराय नसते तर सातबाऱ्यावर आपली ना आपल्या बापाची नावं नसती. हे एका वाक्यात, हे त्यांच्यामुळं. आम्ही हा विचार कधीच केला, हे कसं घडलं, काय कसं किंवा कुठल्या पद्धतीने घडलं, हे सोपं होतं का, मुठभर मावळे हातामध्ये होते, जमलं असतं का, कसं जमलं. ताकदेपेक्षा बुद्धीचं बळ कधीही मोठं असतं. तुकोबारायांपेक्षा मोठे मोठे ज्ञानी आहेत, रामेश्वर भट्ट, बंबाजी बुवा, तरी सुद्धा तुकोबारांच्या चरणावर मस्तक ठेवतात. त्याचं कारण ज्ञान आहे रे दादा. आणि हे ज्ञान मिळतं कुठून, फावे तया जिथून मिळालं ते ही संत मंडळी. ज्याला मिळून सुद्धा ज्यांनी राखलं नाही त्याचं कारण कल्पनेची, कारण त्यांना वाटलं हे माझं आहे, मी कोण आहे हे समजून घ्या. मग तीर्थयात्रेला निघाली आणि जाता जाता जागेवर आलात का तुम्ही, जागेवर आलात का, फिरत जा पण येत जा. आलात का, दोघं तिघं आले ती, बाकीच्यांचं बघू पुढं येतली जरा, पण पुढं तरी गाठा आम्हाला महाराज बरं का. तर ज्ञानोपर आहे आणि नामदेव राय तीर्थयात्रेला निघाले. निघाले आडगावकर, हा निघाले निघाले, ह तुम्हीच रे, तुम्हीच रे, तुम्हीच तुम्हीच निघाले. लक्षात येईन तुमच्या, मग अशी सांगत होतो आपण, हा तुमच्यावरच कीर्तन करणार. हे काय येडे येते याचं काय, ह्यांच्या तोंडाकडे बघून कीर्तन करू वाटत ना मला, तुमचं तोंड तरी चांगली येते महाराज बरं का. खरंच काय काय लोकांच्या तोंडाकडे बघून कीर्तन करू वाटत नाही. असली नाश्या कांद्या कदा वाचत्यात. Oh, yeah, we got the name, we got the name, we got the name.